नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या विषय गणित मधील आपण शेकडेवार या घटकातला आपण आज भाग चौथा. याच्या आधी भाग तीन झालेले आहेत. प्रकार 33 पर्यंत आपण शेकडेवारीचे पूर्ण गणित कोणत्याही सूत्राचा वापर न करता पूर्णपणे ट्रिक्सचा वापर करून आपण सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आजचा भाग हा आहे चौथा, प्रकार 34वा. ठीक आहे, ओके, बघा लक्षात घ्या. प्रकार 34वा सुरू करू आपण. बघा लक्षात घ्या काय म्हणजे प्रकार 34वा. एका कंपनीमध्ये 75% कुशल कामगार आहेत. किती टक्के? 75%. आता एकूण कामगार आहे किती माहीत नाही. मी तुम्हाला सांगितलं की पर्सेंटेजमध्ये 100चा चार्ट हा एव्हरग्रीन असतो, त्याला आपण 100 चार्ट म्हणतो. एकूण कामगार घेतले 100, किती घेतले? 100. त्यापैकी 75% कसे आहेत? कुशल आहेत. ओके, 75% कुशल. बरं, आता 75% कुशल, कुशल म्हणजे स्किल वर्कर. ठीक आहे, ओके, किती? 75. 75% 100 जेवढे म्हटले तेवढेच असते. 100 75% 75च. 100 आपण काय घेतले आहे? एकूण कामगार, एकूण. ठीक आहे, ओके, एकूण घेतले 100. 100 कुशल आहे 75. मग आता 100 जर कुशल आहेत तर अकुशल किती राहील मित्रांनो? यस, अकुशल राहील 25. 25 घेतले अकुशल, व उर्वरित अकुशल आहेत. उर्वरित म्हणजे उरले 25. हां, ठीक आहे, ओके. 80% कुशल कामगार. आता या कामगारापैकी 80% कुशल कामगार. ठीक आहे, ओके, या कुशलपैकी किती टक्के? 80%. ठीक आहे, ओके, 80% कसे आहेत? परमनंट आहेत. ओके, कसे आहेत? परमनंट. ओके, परमनंट. आता मला सांगा या 75 ठीक आहे, ओके, 75 80% काढू आपण. 75 काढणे, 75 इकडे लिहितो, साईडला रब करतो, हां, 75 80%. ओके, झालं. ठीक आहे, ओके, 25 × 75, 25 × 100 यांचा भागाकार, 20 × 80 आणि यांचा गुणाकार 20 × 60. ओके, किती? 60 कामगार कसे आहेत? परमनंट आहेत, कुशलपैकी. मग आता 60 जर कुशल आहेत, उरले किती टक्के? 20%. 75 जर कुशल आहेत तर अकुशल किती राहील? यस, ठीक आहे, ओके, 15 परमनंट. ठीक आहे, ओके, कुशल, ओके, परमनंट 15. मग हे जे 20 आहेत हे कसे राहील? परमनंटच्या अपोजिट टेम्पररी. हे आहे टेम्पररी. ठीक आहे, ओके, हे टेम्पररी. 60 झाले परमनंट आणि 15 झाले टेम्पररी. ठीक आहे, कुशलपैकी. आणि आता काय म्हटलं आहेत? अकुशलपैकी 20% कामगार कायम आहेत. अकुशल किती आहेत? 25. 25 किती? 20%. आता 25 चे 20% इथे रफमध्ये करतो आहेत, बघा लक्षात घ्या, 25 चे 20%. ठीक आहे, ओके, 20%. 00 कटला, 2 × 2 = 10 यांचा भागाकार, 5 × 5 = 25. ठीक आहे, ओके, म्हणजे किती आले मित्रांनो? 5 कसे? हे काय लिहित आहो आपण? हे बघा, हे परमनंट. ठीक आहे, ओके, हे परमनंट. 5 कसे? परमनंट. ठीक आहे, ओके, आता 25 चे 20% परमनंट, उरले किती टक्के? 80%. 80% कसे राहील? ठीक आहे, ओके, टेम्पररी. आता 25 जर परमनंट आहेत, उरले किती? 20. 20 कसे झाले? टेम्पररी. 20 आहे टेम्पररी. ओके, 20 आहे टेम्पररी म्हणजे कायम नसणारे. आता काय म्हटलं? जर 126 कामगार कायम नसतील, 126 कामगार कायम नसतील म्हणजे टेम्पररी असतील. आता आपण पाहू टेम्पररी किती आहेत. ठीक आहे, ओके, इथे बघा, टेम्पररी 15, इथे टेम्पररी 20. 15 + 20 हे 15. ठीक आहे, ओके, हे 15 आणि हे 20. 15 + 20 किती झाले? 35. 35 टेम्पररी. 35% काय? 35 झाले टेम्पररी. आता गणितात जाऊ, किती टेम्पररी आहेत? गणितात काय म्हणते? 126 कामगार कायम नसतील, कायम नसतील म्हणजे टेम्पररी आहेत. किती? 126. 100 चार्टनुसार 35 आणि गणितानुसार 126. 35 बरोबर 126. ठीक आहे, ओके, तर काय विचारलं आहे? तर कंपनीमध्ये एकूण कामगार किती? आता मला सांगा, कंपनीमध्ये एकूण किती घेतले आपण? 100. 35 बरोबर 126, तर 100 बरोबर एकूण x. 100 बरोबर एकूण x. काय करायचं मित्रांनो याच्यात? झालं, आता उत्तर निघत आहे आपलं, शेवटची स्टेप आहे. ठीक आहे, ओके, काय करायचं? तिरपा गुणाकार. एकूणचं उत्तर काढायचं आहे, तिरपा गुणाकार करायचा. कोणाचा? कोणासोबत? 126 × 100. 126 × 100 भागेला 35. चला भाग देऊ आपण, समजून घ्या, बघा, लक्षात घ्या, भाग जातो का आता पाहायचा. ठीक आहे, ओके,
या दोघांमध्ये पाचचा भाग जातो, पाच सात पस्तीस, ठीक आहे ओके. त्यानंतर या दो यांच्यामध्ये पाच सात पस्तीस खाली घेतले, पाचनी सातला, पाचनी पस्तीसला भागितलं सात आलं, पाचनी शंभरला भागू वीस येईल, पाच वीस शंभर. आता सातनी वरती भाग देऊ, हा सांगा सात एक सात, बारातून सात गेले, बारातून सात गेले किती राहते, पाच राहते, सोबत सहा आहे म्हणजे झाले छप्पन, किती झाले छप्पन, साती आठी छप्पन. काही नाही, एकच गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, फाडे चांगले पाठ ठेवायचे. फाड्याने जर पाठ असेल ना तुमचा, तर तुमची कॅल्क्युलेशनवर स्पीड येते, कॅल्क्युलेशन फास्ट होते, आणि कॅल्क्युलेशन जर फास्ट झालं तर गणिताचं उत्तर लवकर निघते, गणिताचं उत्तर लवकर निघालं म्हणजे तुमचा रिझल्ट आला, समजायचा गणित आपला विषय बनला, ठीक आहे ओके. झाला यांचा गुणाकार, अठरा गुणिला किती वीस, ठीक आहे ओके, अठरा दुने छत्तीस, छत्तीसवर किती शून्य एक शून्य, म्हणजे उत्तर आलं मित्रांनो तीनशे साठ, किती तीनशे साठ एकूण कामगार. समजला मित्रांनो प्रकार कितवा, चौतीसावा प्रकार, चांगल्या प्रकारे समजला असेल, ठीक आहे ओके. तुम्ही हा व्हिडिओ दोन वेळा तुम्ही जर पाहिला, एकच व्हिडिओ, तर तुमच्या अजून चांगल्या लक्षात येते, कुठल्याच प्रकारे तुमचा नंतर तिसऱ्यांदा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या प्रॅक्टिससाठी याच्याच खाली आपण तुम्हाला, ठीक आहे ओके, होमवर्कसुद्धा आपण देतो आहे, ठीक आहे ओके. त्यानंतर आहे प्रकार पस्तीसवा, प्रकार पस्तीसवा, प्रकार चौतीस झाला, प्रकार पस्तीसवा काय आहे समजून घ्या मित्रांनो, बघा लक्षात घ्या, ठीक आहे ओके. एका शाळेत 2000 विद्यार्थी असून, बरं किती विद्यार्थी आहेत 2000 लिहिले, ठीक आहे ओके, त्यामध्ये 30% मुली आहेत, ठीक आहे ओके. आता 2000 विद्यार्थी त्यामध्ये किती टक्के 30% कोण मुली, 30% मुली, 30% कोणाचे 30% 2000 2000 30% काढणं एकदम सोपं आहे. एक काम करायचं, पहिले 10% काढायचे, 10% काढायसाठी शेवटचा एक शून्य ओढून टाकायचा, 2000 जर शेवटचा जर शून्य आपण ओढवला, ठीक आहे ओके, तर किती म्हणजे 200, 10% 200, तर 30% किती राहील मित्रांनो, यस 32 6, 600 मुली. आता मुली जर 600 आहे 2000 म्हणजे 30% उरले किती टक्के, 70% कारण टक्के 100 निघते, 100 30% जर मुली आहे तर 70% काय राहील, मुलं, यस मुलं. आता 70% बघा लक्षात घ्या, 10% झाले 200 तर 70% 14, यस 1400 काय मुलं, ठीक आहे ओके, 1400 मुलं. चला समोर जाऊ, ठीक आहे ओके. मुलांपैकी 80% मुलं पास झाली, बरं हे जे मुलं आहेत यांच्यापैकी, ठीक आहे ओके, किती टक्के 80% मुलं पास, पास किती टक्के 80%, कोणाचे 80% मित्रांनो 1400. आता 1400 80% इकडे मी साईडला रफ नाही करतो, बघा लक्षात घ्या, 1400 ठीक आहे ओके, 1400 एक शून्य कटला, एक शून्य कटला, एक शून्य कटला, ठीक आहे ओके. यांचा गुणाकार 14 8 192, ठीक आहे ओके, 14 8 192 किती शून्य एक शून्य, 1920 मुलं काय झाली पास झाली. आता मला सांगा 1400 1920 पास झाली तर इथल्या इथंच काय करू आपण, इथल्या इथंच नापासवाले पण मुलं काढून टाकू, ठीक आहे ओके, इथंच, ठीक आहे ओके. आता 80% जर पास झाली 100 किती टक्के नापास येईल 20%, कोणाचे 20% 1400 1400 10% काढायचे, 10% 140, 20% 14 2 28, यस किती 280, 280 मुलं नापास, 1920 मुलं पास. आता मुलीपैकी 10% मुली नापास झाल्या, बरं मुली किती आहे आपल्याजवळ 600, किती टक्के नापास, बरं 10% नापास, कोणाचे 10%, कोणाचे 600. मी आत्ताच सांगितलं 10% काढणे म्हणजे शेवटचा एक शून्य उडवणे, 600 एक शून्य गेला किती राहते 60, 60 काय झाल्या मुली नापास, ते काय झाल्या या नापास, ठीक आहे ओके, 60 मुली नापास, कितीपैकी 600 म्हणजे 10%, मग पास किती झाले असेल, यस 90%, 10% नापास तर पास किती 90%, कोणाचे 600 90%, 9 54 540. झाला माझं पूर्ण डाटा येऊन गेला आहे. आता मी समोर गणित चालन येतो, ठीक आहे, गणितामध्ये नेमकं काय विचारलं हे पाहतो. माझ्याजवळ पूर्ण डाटा येऊन गेला, आता याच्यामध्ये कशा प्रकारचं गणित विचारू द्या, सर्व प्रकारचा डाटा, सर्व प्रकारचं उत्तर आपल्याजवळ तयार आहेत. बरं पाहू काय म्हणते प्रश्न, तर शाळेचा निकाल किती टक्के लागला, शाळेचा निकाल किती टक्के लागला. आता निकाल म्हणजे कोणता असतो, पास होणाऱ्याचा. मुलं किती पास झाले 540, बरं ठीक आहे ओके, 540 ओके, किती 540 मुलं पास झाले, बरं ठीक आहे ओके, पास
पाच, आता बघा पाच मुलं, ठीक आहे ओके, पाच किती, 540 मुलं पाच. एवढं डिटेल लिहायची गरज नाही, पण तुम्हाला समजून सांगायचं आहे म्हणून सांगावं लागेल. 540 मुलं पाच झाली, मुली किती पाच झाल्या, सॉरी मुली झाल्या 540 आणि मुलं किती पाच झाले, 1920. यस, मग या दोघांची काय करायची, बेरीज 1920. 540 काय होते, मुली, आणि 1920 मुलं पाच झाले. या दोघांची बेरीज म्हणजे पाच कित झाले माहीत पडेल, ठीक आहे ओके. मग सांगा शून्य, ठीक आहे ओके. त्यानंतर 4 आणि 2 6, ठीक आहे ओके. 9 आणि 5, 9 आणि 5 1404, हात चाला 1 1 आणि 1, ठीक आहे ओके. 1 आणि 1 2, 2460 किती, 2460, 2460 टोटल विद्यार्थी पाच झाले. मी निकाल 2460 लागला, 2460 विद्यार्थ्यांचा लागला. काय म्हटलं, किती टक्के, टक्के विचारलाय, टक्के हे कधी 100 निघतात, ठीक आहे ओके. निकाल टक्के, निकालाची आपण टक्केवारी काढतो, निकाल टक्के लागला. आता याच्यासाठी काय करायचं, पहिले पाहायचे एकूण विद्यार्थी, ठीक आहे ओके. आता बघा, लक्षात घ्या, समजून घ्या, ठीक आहे ओके. आता सॉरी, हे इथे थोडंसं एक चुकलेलं आहे, 1920 नाही पाहिजे, बघा लक्षात घ्या, इथे आपण थोडंसं करेक्शन करू, ठीक आहे ओके. बघा आता 14 8 14 8, ठीक आहे ओके. आता 14 14 जर 8 जर करतो म्हटलं आपण, बघा लक्षात घ्या, समजून घ्या, 14 × 8 करू आपण, ठीक आहे ओके. 14 × 8, ठीक आहे ओके. 8 × 4 = 32, 7 × 4 = 30, 8 × 1 = 18, 3 × 3 = 112, ठीक आहे ओके. इथे 112 पाहिजे होते, हे थोडंसं करेक्शन समजून घ्या, बघा लक्षात घ्या. 14 8 112 112 म्हणजे किती, 1120, ठीक आहे ओके. इथे पण करेक्शन करू आपण, कारण तो आकडा वरती चालला होता, ठीक आहे ओके. बघा 1120 1120, ठीक आहे ओके. मग याला बेरीज करू आपण, ठीक आहे ओके. 540 + 1120 किती होते, 1100 आणि 500, 1660 1660 1660, ठीक आहे ओके. 1660 पाच झाले कितीपैकी, 2000 पैकी, ठीक आहे ओके. मग टक्के विचारले, एकूण विद्यार्थी 2000, 1660 काय झाले, पाच. कसे 1660 आले समजले, 540 कोण पाच झालं, मुली, त्यानंतर 1120 कोण पाच झालं, मुलं. या दोघांची केली बेरीज, 1660 टक्के विचारलं, टक्के कशावर निघतात, 100 शून्य कटला, शून्य कटला, 1 0 2 0 1 0 2 0, 166 2 भागू, 82 16 82 16, 63 6, म्हणजे आन्सर किती आला मित्रांनो, 83 टक्के. किती टक्के, 83 टक्के निकाल लागला त्या शाळेचा, किती टक्के, 83 टक्के. थोडंसं इथे एरर जे होतं ते पाहून घ्या थोडंसं, ठीक आहे ओके. म्हणून असं कोणी पण असू मित्रांनो, बघा लक्षात घ्या, सर रिव्हिजन नाही ठेवली, थोडीशी जरी मिस्टेक झाली तर डबल पुन्हा आपल्याला वापस यावं लागते. बरं झालं की मी लगेच कॅच केलं, काहीतरी आपलं इथे चुकलेलं आहेत, ठीक आहे. प्रत्येकाचं चुकू शकते, पण थोडंसं कॉमन सेन्स ठेवायचं, प्रेझन्स ऑफ माइंड ठेवायचं, पेपरला सुद्धा सर्वांचं चुकू शकते, चुकलं म्हणून घाबरायचं नाही. आता मी जर घाबरलो असतो, मी पूर्ण मिटून टाकलं असतं, ठीक आहे ओके. पण मिटवण्याची गरज नाही, लगेच कॅच करायचं, आपली चूक कुठे झाली तेवढी चूक दुरुस्त करून टाकायची, ओके. त्यानंतर ठीक आहे ओके, बघा लक्षात घ्या. त्यानंतर आता हा झाला प्रकार 35वा, प्रकार 35व्या सारखंच, ठीक आहे ओके, तुम्हाला एक्सरसाइजसाठी, ठीक आहे ओके, घरी करण्यासाठी हा प्रकार दिलेला आहे. हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे गणित तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर तुम्ही पाठवा. सर प्रकार, आता याच्या आधीचा जो भाग तिसरा घेतला आपण व्हिडिओचा, भरपूर जणांनी त्यातले कमेंट पाठवलेले आहेत, ठीक आहे ओके. मला वैयक्तिकसुद्धा कमेंट आलेले आहेत, ठीक आहे ओके. तुम्हीसुद्धा घरी सोडवा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल मित्रांनो, बघा लक्षात घ्या. त्यानंतर प्रकार कितवा, 36वा प्रकार पाच आहे, सोपाच आहे. 12 लिटर द्रावणात 5% साखर आहे, बरं. तर स्टार्ट करून द्या तुम्ही, 12 लिटर द्रावण किती टक्के साखर, 5%, टक्के म्हणजे 100, ठीक आहे ओके. चला सॉल्व करू, ठीक आहे ओके. 5 × 5, ठीक आहे ओके, 20 × 5 = 100, ठीक आहे ओके. आता यांचा भागाकार, ठीक आहे ओके. किंवा असे करता आलं असतं, पुन्हा शॉर्टकट तुम्हाला करता येईल, थोडक्यात जर करायचं असेल तर बघा, 12 × 5%, ठीक आहे ओके, 5% यांचा गुणाकार, ठीक आहे ओके. 12 × 5 = 60 60 / 100, ठीक आहे ओके. किती आलं, 1 0 कटला 1 0 कटला, किती शून्य राहिला, 1 0. भागाकारात जर खाली जर शून्य असेल, 0.1 मागे येतो, किती शून्य, 1 0, म्हणून 0.1 म्हणजे एका संख्येच्या आधी पॉईंट, म्हणजे 0.6
ठीक आहे ओके. काय साखर, एवढी झाली साखर, ही झाली साखर, ठीक आहे ओके. आता त्या द्रावणाला जर उकळल्यानंतर 2 लिटर पाणी द्रावणातून कमी झालं तर उर्वरित द्रावणात साखरेचं प्रमाण किती, द्रावण किती लिटरचं होतं, 12 लिटरचं, ठीक आहे ओके. आता या 12 लिटरच्या द्रावणातून किती लिटर पाणी कमी झालं, 12 लिटरचं द्रावण होतं, 2 लिटर पाणी कमी झालं, पाणी किती राहिलं आता, 10 लिटर. साखर तर तेवढीच राहील ना, साखर किती आहेत, 0.6 0.6. तर किती टक्के म्हटलंय प्रमाण, टक्के म्हणजे शंभर. ओके, 0.6 काय साखर, पाणी किती राहिलं 2 मायनस झाल्यावर, 10 10च्या मागे 0.6 साखर, तर 100 किती, 100 म्हणजे टक्के. आता सर्वात पहिले काय करू बघा, लक्षात घ्यायच्यात काय करायचं समजून घ्या, फारच सोपं आहे. गणित कठीण कशामुळे जात तुम्हाला मला माहिती आहे की सर्वांना गणित फक्त या पॉईंटमुळे कठीण चाललं, बरोबर आहे. आणि ज्यांनी गणित कठीण जाते ती गोष्टच काढून टाकायची. पॉईंटमुळे गणित कठीण चाललं, पॉईंटला हटवून टाकू. पॉईंटला हटवासाठी काय करावं लागेल, पण वरचा जर पॉईंट काढायचा असेल तर खाली 0 वाढवावं लागेल, ठीक आहे ओके. वरती किती संख्येच्या आधी पॉईंट आहे, एका संख्येच्या आधी, म्हणून खाली 1 0 वाढवू, ठीक आहे ओके. म्हणजे वरचा पॉईंट निघून गेला, ठीक आहे ओके. खाली किती आहे, 10 10 वर 1 0 वाढला गुणिला किती, 100. यांचा आहे भागाकार, कटले 100 100 कटले, राहिले काय, यस 6 6% काय साखर, हे आपला ॲन्सर, किती टक्के, 6%. समजलं मित्रांनो, आलं लक्षात. त्यानंतर ठीक आहे ओके, आता याच्यावरच आधारित हे कसं केलं आपण बघा, लक्षात घ्या. याच्यावरच आधारित तुम्हाला घरी करण्यासाठी वर्क दिलेलं आहेत, उदाहरण दिलेलं आहेत, ठीक आहे ओके. प्रॅक्टिससाठी प्रॅक्टिस क्वेश्चन आहे, घरी करा, ठीक आहे ओके. व्हिडिओ पॉज करा, लिहून पहा, ठीक आहे ओके, करून पहा, एकदम परफेक्ट प्रॅक्टिस होईल तुमची, बघा लक्षात घ्या. पैकीच्या पैकी तुम्हाला गणितामध्ये मार्क मिळते, गणित हा विषय की पैकीच्या पैकी मार्क मिळतो. आणि लगेच कमेंट बॉक्सवर, सर कितवा प्रकार आहेत, हा कितवा प्रकार आहे, हां सर प्रकार 36व्याचं उत्तर हे आहे पहिल्याचं, असं कमेंट बॉक्सवर मध्ये करून टाका, ठीक आहे ओके. त्यानंतर प्रकार आहे 37वा, कितवा 37वा प्रकार 37 पाहू आपण. काय म्हणते, एका शहराची लोकसंख्या किती आहे, 3 लाख. बर, शहराची लोकसंख्या किती, लोकसंख्या, बर घेतली, लोकसंख्या घेतली किती लाख, 3 लाख, ठीक आहे ओके. किती शून्य, 1 2 3 4 5 घेतले. त्यापैकी किती 180,000 पुरुष आहेत, किती 180,000 पुरुष, कोण, हे झाले पुरुष, हे झाले पुरुष, 180,000 पुरुष. आता मला सांगा, 3 लाखापैकी 180,000 जर पुरुष झाले, उरलेल्या स्त्रिया किती उरल्या असेल, तोंडी करता आलं पाहिजे. 3 लाखातून 180,000 गेले, यस सर राहिले 1,20,000, ओके 1,20,000 कोण, स्त्रिया, ठीक आहे ओके. हा असा पाय चार्ट हा काढता आला पाहिजे, हे असे डायग्राम, ठीक आहे ओके. आता काय म्हटले, शहराची 50% लोकसंख्या सुशिक्षित आहेत. आता मला सांगा, शहराची 50% लोकसंख्या सुशिक्षित आहे, शहर किती लाखाचं आहे, 3 लाखाचं, 3 लाखाचे 50%, 3 लाखाचे 50%, 3 लाखाचे 50%, ठीक आहे ओके, 50%, ठीक आहे ओके. बघा किती होते पाहू आपण, ठीक आहे ओके. 0 कटला 0 कटला, 1 0 कटला 1 0 कटला, यांचा गुणाकार, 5 3 यस 15 15, किती शून्य, 1 2 3 4, 1 2 3 4 म्हणजे किती, 1,50,000 कशी आहेत, सुशिक्षित आहेत, कशी आहेत, सुशिक्षित, कशी आहेत, सुशिक्षित, 1,50,000 सुशिक्षित आहेत. बरं, जर 70% पुरुष सुशिक्षित असतील, बरं पुरुषांपैकी 70% सुशिक्षित, चालेल, ठीक आहे ओके. आता 1,80,000 70%, बघा रफमध्ये कसे काढायचे, मी जसं करतो तसंच काढायचं, ठीक आहे ओके. झाले का 1,80,000, हो झाले सर. किती टक्के, 70% 70 वरती लिहिले टक्के, म्हणजे 100 100 खाली लिहिले, 1 0 1 0 1 0 1 0. आता 18चा फाडा थोडाफार आला पाहिजे मित्रांनो. 18 1 18 18 2 36, 18 3 54, 18 4 72, 18 5 90, 18 6 108, 18 7 126, 18 7 126, 18 7 126, किती शून्य, 1 2 3 0, 1 2 3, 1,26,000 पुरुष कसे आहेत, कसे आहेत, 1,26,000 पुरुष सुशिक्षित आहेत, हे इथे लिहून घेतो, ठीक आहे ओके. हे झालं सुशिक्षित पुरुष, सुशिक्षित पुरुष.
आता ठीक आहे ओके, 1,00,000 ठीक आहे ओके झालं, सुशिक्षित आहेत. जर 70% पुरुष सुशिक्षित असतील तर सुशिक्षित स्त्रियांचे प्रमाण काय? आता बघा लक्षात घ्या ठीक आहे ओके, सुशिक्षित आहेत 1,26,000, जर 70% पुरुष सुशिक्षित असतील तर सुशिक्षित स्त्रियांचे प्रमाण काय? आता स्त्रिया किती आहेत? 1,20,000. बघा किती लोक सुशिक्षित आहे पूर्ण लोकसंख्येपैकी? 1,50,000. 1,50,000 पुरुष किती सुशिक्षित आहेत? 1,26,000. हे 1,50,000 कोण झाली? ही लोकसंख्या झाली सुशिक्षित. लोकसंख्येमध्ये दोघंही आले, पुरुषही आले आणि स्त्रिया पण आल्या. म्हणजे 1,50,000 पुरुष प्लस स्त्रिया सुशिक्षित, त्यापैकी पुरुष किती सुशिक्षित? 1,26,000. मग आता काय करायचं? या 1,50,000 एकूण लोकसंख्या सुशिक्षितमधून सुशिक्षित पुरुष मायनस करून टाकू, मी तुम्हाला सुशिक्षित स्त्रिया मिळते. बघा लक्षात घ्या, सुशिक्षित स्त्रिया बरोबर ठीक आहे ओके 1,50,000, 1,50,000 मायनस 1,26,000 मायनस करू. आता 1,50,000 1,26,000 गेले, किती राहिला पाहिजे? पटकन तोंडीस कळलं पाहिजे. 1,50,000 1,26,000 गेले. सपोज 50,000 26,000 गेले, 1,00,000 कटले, किती राहते? यस सर, 24,000 राहते. किती हजार? 24, 26, 4, 30, 20, 50. 24,000 सुशिक्षित स्त्री आहेत, सुशिक्षित स्त्री आहेत. तर सुशिक्षित स्त्रियांचे प्रमाण काय म्हणते? प्रमाण विचारलाय. प्रमाण म्हणजे पर्सेंटेज, प्रमाण म्हणजे पर्सेंटेज. कशावर प्रमाण काढायचं? आता इथे बघा, एकूण लोकसंख्या मागे काढू शकतो आपण ठीक आहे ओके, किंवा स्त्रियांपैकी एकूण किती स्त्री आहेत ते काढू शकतो आपण. लोकसंख्या मागे काढू ठीक आहे ओके. प्रमाण, प्रमाण ठीक आहे ओके, प्रमाण बरोबर, प्रमाण म्हणजे पर्सेंटेज. किती लाख लोकसंख्या आहे? 3,00,000 लोकसंख्या, 3,00,000 लोकसंख्या. किती स्त्रिया सुशिक्षित? 24,000 ओके. 1, 2, 3, 1, 2, 3 0 कटले, 3 0 कटले. गुणेला प्रमाण कधी कशावर निघते? 100 निघते. गुणेला करू 100, 2 0 कटले, 2 0 कटले, झालं. 24/3 किती होते? 3×8 = 24. म्हणजे किती टक्के? 8% स्त्रिया कशा आहेत? सुशिक्षित आहेत. समजलं का मित्रांनो? हे बघा, इतकं महत्त्वाचं आणि थोडं वेगळ्या लेवलचं गणित आहे. UPSC, MPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि बँकिंग म्हणजे ऑफिसर लाईन ग्रुप ए ग्रुप बी साठी सुद्धा या हा प्रकार विचारतात मित्रांनो. म्हणून शांतपणे मी म्हणून आरामाने केलं, प्रत्येकाला समजलं पाहिजे. अशा प्रकारच्या उत्तराला थोडासा वेळ गेला तरी चालते, पण जेव्हा आपण अशा प्रकारचं उत्तर काढतो वेगळं सॅटिस्फॅक्शन आपल्याला येते, वेगळा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये निर्माण होतो. बघा लक्षात घ्या मित्रांनो, आता तुम्हाला हेच गणित करण्यासाठी मी समोर तुम्हाला एक्सरसाइज याच्यात नाही दिली आहे, तरी मी तुम्हाला टाकील समोरच्या व्हिडिओमध्ये, किंवा तुम्हीसुद्धा सर्च करू शकता. तुमच्याजवळ जे कोणते पुस्तक असेल त्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे ओके. त्यानंतर नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या, 2018-19 अर्थसंकल्पानुसार 3 ते 5 लाख उत्पन्नावर 5% आयकर घेण्यात येईल. आयकर म्हणजे इन्कम टॅक्स. जर एका व्यक्तीने उत्पन्न, जर एका व्यक्तीचे उत्पन्न 2,50,000 रुपये असून त्याच्या उत्पन्नात 50% वाढ झाली. बरं, किती उत्पन्न? उत्पन्न 2,50,000. उत्पन्न किती आहेत? 2,50,000. 2,50,000 बरं, वाढ किती झाली? 50% वाढ झाली. 100 होतं, 50% वाढले म्हणजे 150 झाले. पाहू बरं उत्पन्न किती येतं तर ठीक आहे ओके. 0 कटला 0 कटला 0 कटला 0 कटला यांचा गुणाकार, यांचा काय? गुणाकार. बघा लक्षात घ्या, करू आपण ठीक आहे ओके. 15 0 0 15 0 0 15 0 0 15 5 75 5 हा 7 15 2 30 30 आणि 7 37. किती झालं उत्पन्न? 3,75,000 त्यात झालं उत्पन्न. आता आता काय म्हणते? आता बघा लक्षात घ्या, आणि किती कोणत्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स आहे? 3 ते 5 लाख हा बसेल का इन्कम टॅक्समध्ये? हो बसते, कारण 3 लाखाच्या वर उत्पन्न गेलं. आता होते कसं बघा लक्षात घ्या, इन्कम टॅक्स जो पडतो एवढ्या याच्यावर नाही पडणार. इन्कम टॅक्स 3 लाखाच्या वर हा किती वाढला त्याच्यावर पडेल. आता मला सांगा, 3,75,000 याचं उत्पन्न आहेत ओके, 3,75,000 आणि 3 लाखापर्यंत माफ आहेत, 3 लाखाच्या वर टॅक्स पडणार आहेत. मग किती वाढलेले आहेत 3 लाखाच्या वर याचे? यस, 75,000 वाढलेले आहेत. म्हणजे याला जी इन्कम टॅक्स पडेल हे 75,000
इन्कम टॅक्स पडेल, एवढे त्याचं काय झालं वाढीव उत्पन्न, एवढे उत्पन्न याच्यावर टॅक्स पडेल, इन्कम टॅक्स पडेल याच्यावर. आता याच्यावर किती टॅक्स पडेल, किती टक्के म्हटलं आहेत, ठीक आहे ओके, 5% आयकर घेण्यात येईल. किती टक्के? 5%. तर बघा आयकर, आयकर बरोबर, आता 75,000 वाढले त्याचे, किती हजार वाढले 75,000, त्याच्यावर किती टक्के इन्कम टॅक्स? 5%. ओके, 1, 2, 1, 2 यांचा गुणा करा, चला करू, 5, 0, 0, 5, 5, 25, 7, 4, 2, 5, 7, 35, 35 and 2, 37, किती टॅक्स पडेल त्याला? 3,750 रुपये त्याला इन्कम टॅक्स पडला त्या वर्षीचा 2018-19 याच्यावर आधारित. ठीक आहे ओके, उदाहरण बघू आपण, आहे का तुमच्यासाठी तर, ठीक आहे ओके, यस तुम्हाला आहे, ठीक आहे ओके, हे तुमच्यासाठी प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत, ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर सॉल्व करा आराम आणि शांत डोक्याने, आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर सोडवा, उत्तर पाठवा, ठीक आहे ओके. त्यानंतर आहेत प्रकार 39वा, एकदम सोपा आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या कसं करायचं. प्रकार 39 काय म्हणते, प्रकार 39, वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 10% वाढल्या, बरं ठीक आहे ओके. आता पहिल्या वर्षी वस्तूची किमती किती आहे माहीत नाही, घेतली आपण किती 100, पहिल्या वर्षी वस्तूची किंमत घेतली 100, ठीक आहे ओके, 100 घेतली चालेल. आता पहिल्या वर्षी वस्तूची किंमत घेतली 100, पहिल्या वर्षी वस्तूची किंमत घेतली सपोज 100, किती टक्क्यांनी वाढल्या 10% वाढल्या, 100 होती 10 वाढली म्हणजे किती झाली 110 झाली. दुसऱ्या वर्षी पुन्हा 10% वाढल्या, बरं दुसऱ्या वर्षी पुन्हा 10% वाढल्या, 100 होती 10 वाढली 110 झाली. सर एकूण किंमत किती टक्क्यांनी वाढल्या, झालं याला सॉल्व करू आणि आन्सर देऊन देऊ. शून्य कटला, यांचा पण भागाकार, यांचा पण शून्य कटतो, 1, 0, 2, 0, 1, 0, 2, 0 का राहिले आपल्याजवळ 1×11×11, ठीक आहे ओके. सांगा बरं, पहिले यांचं 11×11 करणे म्हणजे 11 वर्ग करणे, पाठ असावा 11×11 121, 1×121, 121 121 उत्तर नाही आहे, 100 होत वस्तूच्या किमती 121 झाल्या, किती वाढल्या हे विचारल्यात, तर काय करायचं 121 मधून 100 मायनस करायचे, मग तुम्हाला माहीत पडते किती वाढ झाली, किती टक्के वाढली, यस सर 21% वाढ झाली, कारण टक्के 100 निघते आणि आम्ही 100 चार्ट वापरला, 100 चार्ट हे एव्हरग्रीन चार्ट आहे मित्रांनो, कुठे पण कामी येतो, ठीक आहे ओके, बघा लक्षात घ्या. त्यानंतर नंतर प्रकार बघा लक्षात घ्या, आता त्या प्रकारावर आधारित एक्सरसाइज प्रॅक्टिस वर्क तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, ठीक आहे ओके ओके. सर्वांनी हे करून पाहायचं, स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला पाठवा. त्यानंतरचा प्रकार आपण पाहूया, ठीक आहे ओके, बघा लक्षात घ्या. नंतरचा प्रकार, प्रकार कितवा 40वा, प्रकार 40वा, ठीक आहे ओके. प्रकार 40वा काय म्हणते, वस्तूच्या किमती 15% वाढली, बरं ठीक आहे ओके. वस्तूची किंमत किती टक्क्यांनी वाढली, 15% वाढली, किंमत घेऊ 100 माहीत नव्हती, किंमत घेतली 100, ठीक आहे, कितीने वाढली 15% वाढली, ठीक आहे ओके, ठीक आहे, वस्तूच्या किमती 15% वाढली, त्यामुळे खपात 15% घट झाली, खपात 15% घट झाली. आता काय करायचं बघा लक्षात घ्या, या प्रकारच्या गणितात बघा लक्षात घ्या, समजून घ्या, वाढ किती आहे 15%, घट किती आहेत 15%, जेव्हा काय होते बघा लक्षात घ्या, जेव्हा मित्रांनो ही वाढ आणि ही घट जेव्हा सारखी असते ना, त्यावेळेस याच्यासाठी एकदम, आणि जनरली अशा गणितात नेहमी या प्रकारच्या गणितात, ठीक आहे ओके, वाढ व घट लिहून घे तुम्ही, सारखी असल्यास, सारखी असल्यास, असल्यास नेहमी नेहमी, ठीक आहे ओके, काय होतो तोटा होतो, नेहमी काय होतो तोटा होतो, ठीक आहे ओके, या प्रकारच्या गणितात नेहमी तोटा होतो. मग सॉल्व कसं करायचं समजून घ्या, मग काय करायचं, वरती 15 लिहायचे, सॉरी 15×15 करायचे, खाली भागेला 100 करायचे, आपलं उत्तर येऊन जाते. 15×15 म्हणजे 15 वर्ग किती 225 भागेला 100, एकावर किती 0, 2, 0 म्हणजेच पॉईंट किती घर मागे 2 घर मागे, ठीक आहे ओके, म्हणजेच आन्सर किती 2.25% काय घट, म्हणजेच तोटा, काय होईल तोटा, ठीक आहे ओके, तोटा म्हणजेच घट, ठीक आहे समजलं. त्यानंतर नंतरचं आहेत मित्रांनो, याच्यावर आधारित हे होमवर्क म्हणजे एक्सरसाइज तुम्हाला 3 उदाहरण दिलेले आहेत,
ठीक आहे ओके, तिनेही उदाहरण सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचे उत्तर पाठवा तुम्ही, ठीक आहे ओके. तुम्हाला जर खरंच माझं हे शिकवणं तुम्हाला जर आवडत असेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, लाईक आणि शेअर करू शकता, तुमच्या मित्रांना पण पाठवू शकता, ठीक आहे ओके. बघा लक्षात घ्या, त्यानंतर वस्तूच्या किमतीत 20% कपात केली त्यामुळे वस्तूचा खप 10% वाढला. बरं पाहू आपण, ठीक आहे ओके. आता इथे थोडंसं वेगळं आहे कारण की सारखं नाही आहे, ठीक आहे ओके. मग सारखं होतं, 100 वस्तूच्या किमती घेतल्या, 20% कपात केली, कपात म्हणजे मायनस, कपात म्हणजे लेस केली, कमी केली. 100 होती, 20 कमी केली, 100 - 20 किती झाली 80. त्यामुळे वस्तूचा खप किती टक्क्याने वाढला, 10% वाढला. 100 होतं, 10 वाढला म्हणजे किती झाला, 110. आता याला सॉल्व्ह करू मित्रांनो, किती येते उत्तर पाहू आपण. 0 कटला 0 कटला 0 कटला 0 कटला यांचा पण भाग करायचा, 1 0 1 0 1 0 1 0 राहिले का आपलं जो 1 × 8 × 11, ठीक आहे ओके. 11 × 8 = 88 रुपये व्यवहार झाला. कितीची वस्तू होती, 100 ची, किती रुपये मिळाले, 88. मला सांगा व्यवहार प्रॉफिट झालं की लॉस झालं, नफा झाला की तोटा झाला. सर 100 ची वस्तू 88 आली म्हणजे ऑब्विसली काय झालं, तोटा झाला सर, नुकसान झालं. तर किती रुपयात झालं, 100 - 88 किती होते मित्रांनो, 12% काय नफा का तोटा, तोटा म्हणजे नुकसान, ठीक आहे ओके. घट झाला आमचा व्यवहार, तोटा झाला 12%. समजलं मित्रांनो. त्यानंतर प्रकार हा झाला 41वा, ठीक आहे ओके. प्रकार 41व्या नंतर, ठीक आहे ओके, 41व्या प्रकारावर आधारित तुम्हाला इथे एक्सरसाइज आहेत, ठीक आहे ओके. त्यानंतर आता आपण पाहू प्रकार 42. एकदम सोपा आहे, बघा लक्षात घ्या. पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला 20% गुण जास्त आहेत. बरं ठीक आहे ओके. पास व्हायला जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला, ठीक आहे ओके, सीताला 20% गुण कसे आहेत, जास्त आहेत. आणि गीताला 10% गुण कमी आहेत, गीताला, ठीक आहे ओके, 10% गुण कसे आहेत, कमी आहेत 10%. आता हिला जास्त मिळाले तिला कमी मिळाले. सपोज एक्झाम्पल घेतो, सपोज 100 होते, सीताला 20 जास्त मिळाले म्हणजे सीताला किती मिळाले असेल, 120. गीताला 10 कमी पडले म्हणजेच गीताला कमी किती पडले असेल, 90. बरं फॉर एक्झाम्पल घेतलं मी, ठीक आहे ओके. म्हणजे याच्यात काय करायचं हे आपल्याला कळेल, ठीक आहे ओके. यांचं काय करायचं हे आपल्याला कळेल. 100 पाहिजे होते पासवासाठी, सीताला 20 जास्त मिळाले म्हणजे 120 मिळाले, गीताला 10 कमी पडले म्हणजे 90 मिळाले. आता पाहू दोघींच्या गुणामधील फरक 120 असेल. आता मला सांगा बरं, या दोघांच्या गुणामधला फरक किती आहे, म्हणजे काय करणार तुम्ही या दोघांची, ठीक आहे ओके, वजाबाकी 100. आता 120 90 गेले, किती राहते, 30. बरोबर आहे. इथे काय करायचं मित्रांनो, या दोघांची बेरीज 20 + 10 = 30 कारण 90 पेक्षा 120 30 जास्त आहेत. इथे केले 30, दोघींच्या गुणामधील फरक 120, 100 चार्टनुसार फरक मिळाला 30, गणितात दिला आहेत 120. मग या दोघांची तुलना करायची, 30 = 120. मग काय विचारलं, परीक्षा किती गुणांची होती, परीक्षा एकूण किती टक्के असते, 100%. 30% = 120 तर 100% = 19, ठीक आहे ओके. याला सॉल्व्ह करू आपण, ठीक आहे ओके. सांगा एकूण बरोबर, शांत डोक्याने करायचं, काही घाई गडबड नाही आहे, शांत डोक्याने पण स्पीडनी करायचं, कॅल्क्युलेशन फास्ट करायचं, बोटं मोजत बसायची नाही, ठीक आहे ओके. गणित कधी शांत डोक्यानेच वाचायचं, शाब्दिक उदाहरणाचं वैशिष्ट्यच ते आहे. 0 0 कटला 3 भाग झाला, 3 × 12 यांचा गुणाकार, 4 × 100 किती होते, 400. उत्तर आलं मित्रांनो 400. समजलं तुम्हाला, नक्कीच अपेक्षा करतो मित्रांनो, असं काही नाही, नसेल समजलं तसे कमेंट करा, समजलं असेल तर लाईक करू शकता, कमेंट पण करू शकता, म्हणजे तेवढं आम्हाला अजून मोटिवेशन मिळेल, आम्हाला प्रेरणा मिळेल की आमचे हे व्हिडिओ, आमचे लेक्चर्स तुम्हाला आवडत आहेत किंवा अजून त्यात काही सुधारणा करता येईल, ठीक आहे ओके. शेवटी चांगलं दर्जेदार साहित्य, दर्जेदार लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे मित्रांनो, ठीक आहे ओके. त्यानंतर बघा लक्षात घ्या, नंतर प्रकार 42 आधारित इथे तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन दिला आहे, सॉल्व्ह करा आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर पाठवा. त्यानंतर प्रकार कितवा 43वा, ठीक आहे ओके. मला वाटते ते तसंच आहेत सेम. बरं ठीक आहे ओके. परीक्षा एकूण किती गुणांची होती, प्रकार 43वा पण तसाच आहे, तुम्ही करून पाहायचा, ठीक आहे ओके. आता पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात सीताला 10% गुण कमी आहेत, अच्छा ओके.
दोघींना पण कमी आहे, म्हणजे थोडसा वेगळा प्रकार आहे. पाहू, सपोज 100 पाहिजे होते पास व्हायसाठी, सीताला 10 गुण कमी आहेत म्हणजे 90च आहेत. ठीक आहे ओके, कोणाला? सीताला, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे ओके, सीता, सीताला किती गुण कमी? 10 गुण कमी मायनस. ठीक आहे ओके, त्यानंतर गीताला, गीताला किती गुण कमी? 5% गुण कमी. 100 पाहिजे होते 5% गुण कमी म्हणजे किती पडले? 95च पडले. हिला 5% गुण कमी. आता पाहू बरं या दोघांमध्ये प्लस करायचं की मायनस करायचं, इथून ठरते. मग या दोघांमधला फरक कितीचा असेल? सर 5चा. काय केला 5चा फरक काढली? दोघांची काय केली? मायनस. इथे मायनस करू, 10 - 5 5% बरोबर गणतात कितीचा फरक आहे? 25चा. 5% बरोबर 25, तर 100 बरोबर किती? एक्स. काय करायचं? तिरपा गुणाकार. 25 × 100 25 × 100 भागेला किती? 5. 5 भाग देऊ. हां, 5 × 5 = 25 यांचा गुणाकार 100 × 5 = 500 100 × 5 = 500 समजलं मित्रांनो? नक्कीच समजलं असेल. समजलं असेल तर खरंच तुम्ही या व्हिडिओ चॅनलला, या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता, कमेंटसुद्धा करू शकता. कमेंट करायची पैसे लागत नाही, लाईक करायची पैसे लागत नाही. ठीक आहे ओके, आम्हाला तेवढंच बूस्ट मिळते मित्रांनो. अजून तुमच्यासाठी आम्ही चांगल्या प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ आणू शकतो. ठीक आहे ओके, प्रकार 43व्याचे तुम्हाला ही प्रॅक्टिस क्वेश्चन. ठीक आहे ओके, सॉल्व करा, कमेंट बॉक्समध्ये जे उत्तर पाठवा. ठीक आहे ओके, प्रकार 44वा बघा. प्रकार 44वा पाहू आपण. काय म्हणते? एका विद्यार्थ्याला 35% मार्क मिळाले व तो 10 मार्कांनी नापास झाला. दुसऱ्याला 31% मार्क मिळाले. बर, एकदम सोपा आहे. ठीक आहे ओके, काय करायचं समजून घ्या. बघा, एकाला 35% मिळाले बरं, आणि तो काय झाला? नापास. मिळाले तो 10 मार्कांनी, काय झाला? नापास. ठीक आहे ओके, दुसऱ्याला 31% मार्क मिळाले, दुसऱ्याला 31% मार्क मिळाले, आणि तो 30 मार्कांनी नापास झाला, तो पण नापास झाला. ठीक आहे ओके, हा किती मार्कांना नापास झाला? हा झाला 10 मार्कांना पास. हा किती मार्कांना पास झाला? हा झाला 30 मार्कांना पास. बरं, मला सांगा बरं या दोघांच्या टक्क्यात कितीचा फरक पडला? सर 4% फरक पडला. बरं, या दोघांच्या मार्कामध्ये कितीचा फरक पडला असेल? म्हणजे याला जर 30 मार्क भेटले असते हा 5 झाला असता, याला जर 10 मार्क भेटले असते तर हा 5 झाला असता. ठीक आहे ओके, म्हणजे इथून याच्यापाशी जायसाठी, इथून याच्यापाशी जायसाठी सरळ सरळ याला कितीची गरज आहे? ठीक आहे ओके, याच्यापाशी जायसाठी याला 35 तर भेटलेच आहेत. ठीक आहे ओके, तर 30 - 10. ठीक आहे ओके, याला जर 30 दिले तर हा 5 होणार आहे, पण याला याच्याजवळ न्यायचे आहेत. 4% गरज आहे, पण 4% 30 मार्क दिल्याने तो त्याच्या जवळ नाही जाणार, तो 5 होईल. त्याच्या जवळ याच्याच बरोबरीत न्यायचा आहे. म्हणजे 30 मधून काय करायचं? 10 मायनस करायचे. किती होते? 20. ओके, म्हणजेच काय झालं मित्रांनो? बघा लक्षात घ्या, 4% म्हणजेच 20, 4% बरोबर 20. तर विचारले परीक्षा किती गुणांची होती? ठीक आहे ओके, परीक्षेचे गुण घेतले 100 100 बरोबर एक्स. तिरपा गुणाकार झालं, सोपा आहे. 20 × इथून स्पीड वाढायची, 20 × 100/4 चारचा भाग तोडायचा, 4×5 = 20 इथून स्पीड वाढवायची, पटापट करायचं मग. ठीक आहे ओके, 5 × 100 किती होते? 500. ठीक आहे ओके, 5 × 100 किती झाले? 500. म्हणजे उत्तर आलं मित्रांनो 500. कितवा प्रकार? प्रकार 44वा समजला असेल. त्यानंतर प्रकार 44वर आधारित हे तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवा, कमेंट बॉक्समध्ये त्याचे उत्तर पाठवा. त्यानंतर ठीक आहे ओके, प्रकार 45वा बघा. काय म्हणते प्रकार 45वा समजून घ्या. ठीक आहे ओके, एका विद्यार्थ्याला 30% मार्क मिळाले बरं, व तो 20 मार्कांनी नापास झाला, म्हणजे त्याला कितीची गरज पडली? 20 मार्काची. दुसऱ्याला 35% मार्क मिळाले बरं, टक्के मार्क, तेव्हा त्याला पास होण्यासाठी लागणार मार्काचे 10 मार्क जास्त शिल्लक राहिले, 10 मार्क जास्त शिल्लक आहेत, तर परीक्षा किती गुणांची? मला सांगा, 30% वाल्याला 35% जर जायचं असेल, आता हा जो आहे याला 30% मार्क मिळाले आणि तो 20 मार्कांनी नापास झाला, म्हणजे 20 मार्क जर भेटले असते, 20 मार्क जर भेटले असते तर तो ऑब्विसली काय झाला असता? पास झाला असता. काय झाला असता? पास. दुसऱ्याला 35% मार्क भेटले ओके, पण पास झाला, पण 10 मार्क जास्तीचे शिल्लक राहिले. एक काम करू, याला जर याच्या बरोबरीत न्यायचं असेल तर याला याचे पहिले 20 देऊन द्यावं लागेल. 20 दिल्यावर तो फक्त पास होणार आहे. या हा नुसता पास नाही झाला आहे, जो 10 मार्क शिल्लक राहिले आहे, म्हणजे त्या जो जास्तीचे आहेत, तर याला पण जास्तीचे मार्क याच्यावर देऊन देऊ ना आपण. ठीक आहे ओके, बघा
ठीक आहे ओके, याचे 20 आणि त्याचे 10, ठीक आहे ओके, या दोघांचं पहिले, ठीक आहे ओके, 35 मायनस 30 टक्केवारी, कितीचा टक्क्याचा फरक पडला, 5%, आणि या दोघांची बेरीज 20 + 10 किती होते, 30 मार्क. आणि आता कम्पॅरिझन, 5% = 30, परीक्षेचे एकूण टक्के असते 100 = x, x बरोबर तिरपा गुणाकार 30 × 100/5, 5 चा भाग 5 सकम 30, यांचा गुणाकार 100 सकम 600 उत्तर, दॅट्स ऑल. ठीक आहे ओके, समजलं मित्रांनो. प्रकार कितवा? 45वा. ठीक आहे ओके, प्रकार 45वर आधारित तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन सोडवा. व्हिडिओ पॉज करा, चांगल्या प्रकारे समजून घ्या, रजिस्टरवर घ्या, ठीक आहे, सोडवा. वेळ लागल्यास चालते, प्रॅक्टिस करत आहोत आपण, ठीक आहे ओके. आणि लगेच उत्तर आल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, काही लाजाची गरज नाही, चुकलं तरी चालते, कोणी काय म्हणणार नाही, ठीक आहे ओके. खरी शर्यत, खरी स्पर्धा ही स्वतःची स्वतःसोबत असते. जेव्हा तुम्ही स्वतःला जिंकता तेव्हा जगाला जिंकायला वेळ लागत नाही, पण आपण स्वतःच हारलेलं असतो मित्रांनो. म्हणून असं म्हणतात की जो मनाने हारला असतो तो रनात जिंकू शकत नाही. म्हणून आपल्याला सर्वात पहिले मनाने जिंकायचं, म्हणजेच आपण रन जिंकू. रन जिंकते म्हणजे स्पर्धा परीक्षेत आपल्याला यश मिळणे, नोकरी मिळणे, ठीक आहे ओके. त्यानंतर प्रकार 46वा, ठीक आहे ओके, बघा लक्षात घ्या मित्रांनो. प्रकार 46वा काय म्हणते समजून घ्या. 15 लिटर द्रावणात, बरं, 15 लिटरचं द्रावण आहेत, 20% अल्कोहोल आहे, किती टक्के, 20%. करू आपण सॉल्व, 0 कटला 0 कटला, 2 × 5 = 10, 5 × 3 = 15, ठीक आहे ओके, किती, 3 लिटर, काय झालं, ठीक आहे ओके, काय झालं, अल्कोहोल, 3 लिटर झालं अल्कोहोल. आता मला सांगा, 3 लिटर अल्कोहोल झालं असताना, ठीक आहे ओके, पाणी किती राहील उरलेलं, 12 लिटर पाणी राहील. जर द्रावणात, जर द्रावणात जर 3 लिटर पाणी टाकलं, किती लिटरचं द्रावण आहेत, 15 लिटरचं द्रावण आहेत, 15 लिटरचं द्रावण आहेत, ओके. पाणी किती टाकायचं आहे त्याच्यात, 3 लिटर पाणी टाकायचं आहे, 3 लिटर प्लस पाणी, पाणी मिक्स केलं, सांगा बरं द्रावण किती लिटरचं होईल, 18 लिटरचं. सर 18 लिटरचं द्रावण झालं, द्रावण 18 लिटरचं, तर अल्कोहोलचे प्रमाण किती येईल, मला सांगा. अल्कोहोलचं प्रमाण वाढत आहे का कमी होत आहे, अल्कोहोल तेवढंच राहत आहेत, पाणीच वाढलं आहे. अल्कोहोल 3 लिटरच राहत आहेत, परंतु द्रावण झालं 18 लिटरचं. मग 18 लिटरमध्ये, ठीक आहे ओके, अल्कोहोलचं प्रमाण विचारलंय, ठीक आहे ओके, 18 च्या मागे 3, ठीक आहे ओके, तर प्रमाण म्हणजे 100, 100 बरोबर किती, ठीक आहे ओके, हे सॉल्व करू आपण. काही नाही, भागाकार करणे, 3 सकम 18, आणि 100 भागेला जेव्हा 6 असते, लक्षात ठेवायचं हे काही काही गोष्टी पाठच करायच्या. 100 भागेला 6, 16 सकम 96, 100 भागेला 6 असणे म्हणजेच 16.66% याचा आन्सर येत असते. हे पाठच कोण आहे, 100 भागेला 6 म्हणजे 16.66. पॉईंटमध्ये जर नसेल, पूर्णांक एक तो अपूर्णांकात असेल, तर यालाच असं लिहायचं, 16.203%. हे पाठ ठेवा, एवढं पाठ करून टाकायचं. 100/6 म्हणजे 16.66%, पाठच लिहूनच ठेवा तुमच्याच्या, ठीक आहे ओके. कितवा प्रकार मित्रांनो, प्रकार 46वा. आता प्रकार 46वर आधारित प्रॅक्टिस क्वेश्चन आहे, मस्तपैकी घरी बसून आरामाने सोडवा, वेळ लागला चालते, आणि पण करून तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मित्रांनो, आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा, एकामेकासोबत कॉम्पिटिशन वाढवा. बघा सोपा आहे, चौरसाची बाजू 20% वाढवल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती. सर्वात पहिले मला एक गोष्ट सांगा, चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे. सर आम्हाला भूमिती येत नाही, काय नाही, बेसिक काही काही भूमितीचं लक्षात ठेवायचं. चौरसाचे क्षेत्रफळ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये, ठीक आहे ओके, एरिया ऑफ स्क्वेअर म्हणतो, चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे, बघा लक्षात घ्या मित्रांनो, बाजूचा वर्ग म्हणजे साईड स्क्वेअर, बाजूचा वर्ग साईड स्क्वेअर. काय म्हटलंय, बाजू 20% वाढवल्यास, एक काम करून आपण बाजू घेऊ, सपोज समजा, ठीक आहे ओके, बाजू घेऊ आपण किती, 10 घेतली बाजू, सपोज बाजू 10 घेतली, ठीक आहे ओके. आता काय म्हटलंय, बाजू घेतली 10, मग 10 जर बाजू घेतली आपण मित्रांनो, बघा लक्षात घ्या, 10 बाजू घेतली, मग 10 बाजू घेतल्यावर क्षेत्रफळ किती येईल, 10 चा वर्ग 100 क्षेत्रफळ आलं. आता काय म्हटलंय, बाजू 20% वाढवा म्हणते, बरं, बाजू होती 10, 20% वाढवली, 10 चे 20%, 10% = 1 होते, तर 20% येईल 2, म्हणजे बाजू + 2 ने वाढली, म्हणजे झाली 12. आता 12 चा वर्ग
किती होते 12 वर्ग 144 क्षेत्रफळ पहिले किती होतं 100 बाजू 20% वाढले क्षेत्रफळ किती झालं 144 तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल म्हणते झालं 100 होतं 144 झालं म्हणजेच किती टक्क्याने वाढलं 144 मायनस 100 किती आन्सर आलं 44% वाढ 44% वाढ आन्सर समजलं मित्रांनो ठीक आहे ओके फार महत्त्वाचा प्रकार आहे आणि खूप स्मार्ट प्रकार आहे स्मार्ट प्रकार स्मार्ट पद्धतीने केलं किती टक्के वाढ केली ही आपण 20% वाढ हे 20% होईल ठीक आहे ओके 10 चे 20% 2 वाढ म्हणजे प्लस 12 झाली 12 वर्ग 144 समजलं ठीक आहे ओके त्यानंतर ठीक आहे ओके त्यानंतर याच्यावर आधारित तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन दिले आहेत ठीक आहे ओके 2 दिले आहेत चांगल्या प्रकारे व्हिडिओ पॉज करून लिहून टाका प्लेस्टोर आणि सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यानंतर प्रकार 48 आता प्रकार 48 बघा लक्षात घ्या मित्रांनो आजच्या या घटकामध्ये आपण प्रकार 47 पाहू ठीक आहे ओके खूप मोठा हा व्हिडिओ झाला आहे नक्कीच मित्रांनो बघा याच्यानंतर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ठीक आहे ओके आजच्या दिवस आपण इथेच थांबू धन्यवाद